कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यानुसार आज अमृत महोत्सवी दौड विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक संस्था आणि संघटनांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं देखील आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं आज पहाटे अलंकार हॉल इथून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौडीला प्रारंभ झाला राष्ट्रध्वजाचे तीन रंग असलेले शर्ट घालून आणि हातात तिरंगा ध्वज घेऊन पोलीस अधिकारी कर्मचारी या दौडमध्ये सहभागी झाले होते पोलीस मुख्यालय पोस्ट ऑफिस दसरा चौक शिवाजी चौक महाद्वा रोड अशा शहरातील प्रमुख मार्गावरून ही दौड काढण्यात आली पोलीस दल आणि रोटरीच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा देखील पोलीस उद्यानात असलेल्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेला गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला